सरकारचं धोरण देश लेवलला राज्य लेवल आहे आणि या सगळ्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे कर्मचारी आज रक्त देऊन आपला अभिनव आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। जर याहूनही लक्ष दिलं नाही तर शासनाकडून 1 तारखेपासून हे सगळे कर्मचारी काम बंद आंदोलन करतील। आणि कोविड महामारीमध्ये आज अपूर्व मनुष्यबळामध्ये अनेक मृत्यू होत आहेत, ती दुर्दैवाची बाब आहे। हे मनुष्यबळ कमी असून सुद्धा शासनानं निर्णय होऊन सुद्धा त्यांच्या समाजाबाबत निर्णय होत नाही आणि म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो, या आव्हानही देतो, 1 तारखेपर्यंत शासनानं जर समाजाबाबत निर्णय घेतला नाही तर राज्यामधले NHM मधले सगळे कर्मचारी कोविड कक्षामध्ये विना मास्क सॅनिटायझर हँडग्लोव्ज वापरताना काम करतील। 10 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहू, नाहीतर 11 तारखेपासून NHM मधले कर्मचारी काम बंद आंदोलन करतील आणि राज्यामधले जे रेग्युलर कर्मचारी आहे ते सुद्धा त्यांच्या समर्थनामध्ये त्या आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि यामुळे होणाऱ्या प्रादुर्भावाला महाराष्ट्राचं सरकार जबाबदार राहील। आणि म्हणून रक्तदानानं आंदोलनाला सुरुवात केलेली आहे, महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेची काळजी घ्यावी म्हणून हे आंदोलन सुरू आहे। शासनानं 1 तारखेपर्यंत या समाजाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील होणाऱ्या जबाबदारी पुढील होणाऱ्या सगळ्या साथीच्या आजारामध्ये वाढणाऱ्या रोगांचं प्रमाण वाढलं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील। अशा पद्धतीचे आवाहन मी महाराष्ट्र शासनाला करतो, वेळी समान काम समान वेतन आणि पूर्ण समायोजन ही भूमिका शासनाने घ्यावी अशी विनंती करतो।